नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझ्यासोबत आहे स्विफ्ट VXI CNG। तीन व्हेरियंटमध्ये आहे, ओके, VXI, VXI ऑप्शनल आणि दुसरा आहे ZXI। या तीन व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी बघायला भेटणार आहे। तर काही गाडीमध्ये फीचर्स भेटतात, काय स्पेसिफिकेशन आहे, सर्व गोष्टीमध्ये आपण आज बोलणार आहोत। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। पण पुढे जायला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकवर सुद्धा आपण आहोत, तिथे सुद्धा फॉलो करायला विसरू। तर मित्रांनो, ही आहे स्विफ्ट VXI CNG। दोन व्हेरियंटमध्ये VXI, VXI ऑप्शनल। समोर आहे VXI, VXI प्राईस आहे 8,20,000 रुपये एक शोरूम बोलतोय, आणि VXI ऑप्शनलची प्राईस आहे 8,47,000 रुपये एक शोरूम। दोन डिफरन्स काय आहे, एक तर फोल्डेबल मिरर्स भेटतील, हे फोल्डेबल ऑप्शनलमध्ये, आणि पुश स्टार्टचं बटन भेटेल तुम्हाला ऑप्शनलमध्ये। हे दोन फक्त मेजर डिफरन्स आहे, बाकी काही डिफरन्स त्यात नाही आहे। चला गाडीबद्दल बोलूया। सगळ्यात प्रथम याची गाडीची चावी दाखवतो, अशा प्रकारे चावी भेटते याच्यामध्ये। लॉक अनलॉक करायला बटनचं ऑप्शन आहे। तर बघू शकता, ब्लॅक पियानो, ब्लॅक ग्लॉसी ग्रील, सराउंडमध्ये तुम्हाला क्रोम भेटते। हे क्रोम ॲज अ ॲक्सेसरीज पार्ट आहे का, ओके, लुक्स ॲक्सेसरीज पार्ट, सुझुकीचा लोगो। याच्यामध्ये LED DRL मिळत नाही मित्रांनो, खाली फॉग लॅम्प्स पण नाही आहेत। हे बाकी सगळं बॉडी किट आहे ना, पूर्णपणे हे ॲज अ ॲक्सेसरीजचा पार्ट आहे। याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स, पार्किंग लाईट, इंडिकेटर हे भेटतात। ही जी आहे ना, इथे तुम्हाला DRL भेटते टॉप एंड व्हेरियंटमध्ये, हे लक्षात राहू द्या। तर अशा प्रकारे फ्रंट प्रोफाईल आहे। तुम्हाला कसं वाटतं बोला, इथे स्पेस नाही आहे, ओके, बघू शकता चावी जात नाही। तर तुम्हाला थोडा हा कन्सर्न वाटतो बऱ्याच लोकांना, पण तो स्पेस नाही, इट्स अ डिझाईन ओनली। एरोडायनॅमिक्स बोलू शकता, इथं हवा घुसली की इथून अशी बाहेर पडणार, सो बेसिकली असं आहे। तर साईड प्रोफाईल, दिस इज साईड प्रोफाईल। पुढे तुम्हाला डिस्क, पाठीमागे ड्रम, पुढे तुम्हाला मॅकफर्स असतात, आणि ट्विस्ट बीमचे पाठीमागे तुम्हाला भेटतील। त्याच्यानंतर 163 mm ग्राउंड क्लिअरन्स प्रोव्हाइड केला आहे। देन टर्न इंडिकेटर ORVMR आहेतच, ओके। देन तुम्हाला इथं चावीचा पण ऑप्शन आहे, अँड देन हा तुम्हाला कीवर सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे। लोअर विंडो गार्निश तुम्हाला मिळत नाही मित्रांनो, क्रोम पार्ट आहे, डोअर वाजे मिळत नाही, क्रोम पार्ट आहे। देन तुम्हाला रूफ रेन्स पण मिळत नाही, नॉर्मल आपल्याला पावर एंटिना पाहायला मिळणार आहे। बोलायचं झालं टायर सेक्शनबद्दल, तर स्टील रिम्स आहेत, अँड 165x80 R14 टायर सेक्शन राहणार आहे। 14 inches स्टील रिम्स आहेत। 2450 mm व्हीलबेस आहे, 3860 mm लेंथ आहे, 1775 mm याची विड्थ आहे, अँड 1520 mm याची मित्रांनो हाईट राहणार आहे। बऱ्याच लोकांना कंप्लेंट होती ना की अरे मित्रांनो सुशील, हे तर यार कोणी पण काढलं ना ढक्कन तर गाडी चालू होणार नाही, आणि कॉस्ट पण जास्त आहे, 3,500 जास्त। त्याचं एक सोल्युशन असं घेऊन आलेत की आता हे ढक्कन आहे, झाकण आहे, ते लॉक होतं, हे तुमच्या चावीनं तुमच्या प्रत्येक वेळेस तुम्ही हे ओपन करायचे, हे तुमच्या हातामध्ये अशा प्रकारे राहणार आहे। तर एक याच्यावर एक सोल्युशन घेऊन आलेले आहेत, पण मला अजून देखील असं वाटतं हे आतमध्येच ठेवायला पाहिजे, तर सो ते परफेक्ट सोल्युशन राहतं। बाकी 55 लिटरची CNG टँक कॅपेट असणारे कंपनी फिटेड, आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं CNG इन्स्टॉल याच्यात। बाकी मित्रांनो सी टाईपमध्ये बघू शकता तुम्हाला टेल लाईट्स, ब्रेक लाईट्स पण अतिशय सुंदर आहेत। हॅलोजनमध्ये इंडिकेटर, हॅलोजनमध्ये रिव्हर्सची लाईट, डिफॉकर दिला आहे, CNG स्टिकर, हाय मॉड्यूल शॉक लॅम्प, स्पॉइलर हा ॲक्सेसरीजचा पार्ट आहे। रिव्हर्सचा कॅमेरा भेटत नाही, तुम्ही ॲज ॲक्सेसरीज इन्स्टॉल करू शकता। 4 sensors, 2 reflectors प्रोव्हाइड केलेत। हॅलोजनमध्ये लायसन्स प्लेटला लाईट दिलेली आहे। सुझुकीचा लोगो, स्विफ्टची बॅजिंग, फक्त जी याची व्हेरियंटची बॅजिंग आहे ते याच्यात मिळत नाही। दुसरं अशा प्रकारे तुम्हाला आहे, तर याच्यामध्ये 55 लिटरची CNG टँक कॅपॅसिटी आहे, भेटते जवळजवळ 8 kg आसपास गॅस येणार आहे। स्पेअर टायरच्या याच्यातून काढून टाकलेलं आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला आता टायर मोबिलिटी किट आणि टायर पंक्चर रिपेअर किट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले, हवा पण तुम्ही याने भरू शकता। अशा प्रकारे एवढा बूट स्पेस राहून जातो, तर इथे तुम्ही ठेवू शकता। ट्विन CNG सिलेंडर टेक्नॉलॉजीला कॉम्पीट करायचं होतं, पण त्यामुळे तर काय असं आहे ना, तिकडे बूट स्पेस भेटतो, पण तुम्ही जर आता ही टँक सुटलं तर नियर अबाउट एवढा बूट स्पेस आरामात तुम्हाला भेटून जातो, म्हणजे एका फॅमिलीत सामान याच्यामध्ये आता बसणार आहे, ती एक चांगली गोष्ट केरण्यात आलेली आहे मित्रांनो। पाठीमागच्या सीट्स दाखवतो मित्रांनो तुम्हाला, बेंच फोल्डिंग सीट्स आहेत, आयसोफिक्स चॅनल माउंट्स याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, अँड बघू शकता अशा प्रकारे आहेत। हेडरेस्ट फिक्स्ड प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। इकडे बघू शकता क्रोममध्ये डोअर हँडल्स, पावर विंडोचं बटन, बॉटल ठेवा जागा, हार्ड प्लास्टिक, हार्ड प्लास्टिक, हार्ड प्लास्टिक, चाइल्ड सेफ्टी लॉक, येस, डोअर लॉक दिलेला आहे चाइल्ड सेफ्टीसाठी। पुढे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे। सीट्स थोड्या पुढे घेऊ, तर ओके अशा प्रकारे सगळं पावर विंडोचे बटन, ड्रायव्हर साईडची विंडो आहे ना, वन टच दोन्ही पण याच्यात ऑप्शन आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो। ओके, वन टच डाऊन, वन टच अप, चांगली गोष्ट आहे। फॅब्रिक
सॉफ्टेस्ट मटेरियल, टेक्स्चर डोर क्रोममध्ये, अगेन इथे तुम्ही बघू शकता 1 लिटर बॉटल ठेवायची जागा, एक स्पीकर, बाकी हे स्कपलेट अँड मॅट हॅज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज आहे, हाईट ॲडजस्टेबल सीट्स, सीट्स कुशनिंग खरंच चांगला आहे याचं, एक आहे आता 6 एअरबॅग्स भेटतात त्यामुळे तुम्हाला असे सीट कवर इथूनपुढे पाहायला मिळणार आहेत तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये. हेड्रेस ॲडजस्टेबल आहे, बाकी हाईट ॲडजस्टेबल असल्यामुळं तो एक चांगलं काम केलं. मी तुम्हाला स्पेस दाखवायचं राहून गेलं, स्पेस पण दाखवतो पाठीमागचा. ओके, तर अशा प्रकारे नी रूम लेग रूम बघू शकता, थाय सपोर्ट एवढा आहे अँड माझ्यासाठी हेडरूम एवढा राहतो. ग्रॅब हँडल दिलेला आहे अँड डोअर क्लोज केल्यानंतर एवढ्या बघा, सपोज मी आता खाली सरकून जरी बसलं तर अशा प्रकारे केस आहे. ओके, पाठीमागून डॅशबोर्ड असा दिसतो. इथे रिअर एसिवेंट भेटत नाहीत VX आहे वेरियंटमध्ये. डॅशबोर्ड असं वाटतं मित्र कसं आहे सांगा नक्की आठवणीने. चला पुढे बोलणं करूया. ट्रॅक्शन कंट्रोल बटन, CNG पेट्रोल शिफ्ट करायला बटन, हेडलॅम्प लेव्हिंगचं बटन आहे, फ्युएल ओपन करायला ऑप्शन, ओके, देन बोनेट ओपन करायला ऑप्शन दिलं आहे आणि इथे बघू शकता ब्रेक ॲक्सेलरेटर क्लच अँड डेड डेड पेडल पण दिलेलं आहे. मी आत बसतो आणि सांगतो तुम्हाला. 7 इंच स्क्रीन दिलेलं आहे, अँड्रॉइड टप्पल आणि ॲपल कारप्ले दोन्ही ऑप्शन आहे, तो पण वायरलेस आहे, चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये ॲव्हरेज फ्युएल्स व्हेकल अलर्ट्स भेटतात, जसं डोअर ओपन, पार्किंग ब्रेक, सीट बेल्ट, लो फ्युअल, लो CNG की, देन पार्किंग असिस्ट, वॉर्निंग्समध्ये काय, इंजिन चेक, SRS एअरबॅग, ABS, हे सगळे ऑप्शन याच्यात दिलेले आहेत. खूप छान आहे. व्हेकल कंट्रोल दिले, डोअर अनलॉक, ओके, फक्त हे टच आहे, याला कुठल्याही प्रकारचं बटनचं ऑप्शन इथे नाही आहे, पण तुम्ही हे स्विचेस यूज करू शकता. बघा व्हॉल्यूम कमी जास्त करायला, म्यूट करायला, हे दोन आहे. कॉल रिसिव्ह कॉल ड्रॉपचं पण ऑप्शन स्टेअरिंगवर देण्यात आलेलं आहे. ऑटोमॅटिक AC, हॅझार्डचा बटन, ग्लोव बॉक्स, व्हॅनिटी मिरर, लाईट, ओके, डेनेट रिअर व्ह्यू मिरर, इनसाईडचा आहे टॅकोमीटर, बाकी हे माईक, ठीक आहे, दोन कप होल्डर, USB चार्जिंग, 12 पॉवर सॉकेट. ब्लॅकमध्ये तुम्हाला हा गिअर लिव्हर बघायला भेटेल. देन हा तुमचा हँडब्रेक, स्पेस, नो आर्मरेस्ट. आणि हा इथे मित्रांनो डीकट स्टेअरिंग व्हील याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ओके, अँड ओके, टिल्ट ॲडजस्टमेंट, नो टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट. अँड राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल, राईट साईड लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल्स. अशा प्रकारे खेळ आहे. लेफ्ट साईडचं बघू शकता डोअर, बाकी मिरर बघू शकता अशा प्रकारे दिलेलं आहे. मिरर फोल्ड आणि फोल्ड करायचं ऑप्शन नाही, पुश स्टार्ट बटनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला की लावावी लागते अशा प्रकारे. अँड हा तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर झाला मित्रांनो. तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये काय काय भेटतं बघा, असा आहे. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रोव्हाइड केलं आहे. लेफ्ट साईडला RPM, राईट साईडला स्पीडोमीटर, 220 मार्किंग आहे. हे CNG इंडिकेटर, हा पेट्रोलचा इंडिकेटर दिला आहे. आता 6 एअरबॅग्स, 5 पॅसेंजरला पण सीट बेल्ट आहेत, 3-point सीट बेल्ट, म्हणून तुम्हाला रिअरचे पण सीट बेल्ट कोणी घातले कोणी नाही ते सुद्धा समजणार. इकडे पेट्रोल इंडिकेटर, टोटल किलोमीटर, ओके, ट्रिपचं दिलेलं आहे. अजूनही स्टिक आहे, अजूनही स्टिक आहे ॲडजस्ट करायला, ए ट्रिप, बी ट्रिप, टोटल किलोमीटर. दुसरी ॲव्हरेज तुमचं पेट्रोलचं समजणार याच्यावर आणि रेंज पण पेट्रोलची समजणार आहे. बाकी इथे टाईम दिलेला आहे अँड TPMS याच्यात नाही आहे मित्रांनो. ओके, हे लक्षात राहू द्या. तर सगळं काय सांगितलं मी तुम्हाला, 4 स्पीकर याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. बोनेट ओपन करून इंजिनबद्दल बोलूया आपण. हे आहे Z12 E-सिरीज इंजिन. ओके, तर Z-सिरीजचं Z12 E इंजिन आहे, जे 3 सिलेंडर राहणार आहे, जवळजवळ 69 BHP अँड 101 NM टॉर्क जनरेट करतं. सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे ते म्हणजे मायलेज. नियर अबाउट मित्रांनो 133 km/kg मायलेज ही गाडी तुम्हाला काढून देते. तर अशा प्रकारे ही गाडीचा पूर्ण रिव्ह्यू आहे. आणि सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर 6 एअरबॅग्स, ABS विथ EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, देन इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, देन हिल असिस्ट, असे फीचर्स आहेत, ते स्टँडर्ड आहेत, ते तुम्हाला सगळ्या याच्यात मिळणारच आहेत. मित्रांनो, सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी कोणती आहे? येस, स्विफ्ट VX CNG. सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त मित्रांनो तुम्हाला पेट्रोलवर मायलेज देणारी गाडी कोणती आहे? हीच आहे, 2500 मायलेज तुम्हाला भेटते. तर एक तुम्हाला मायलेज ओरिएंटेड गाडी पाहिजे, ही तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रिलायबिलिटी, ओके, लो मेंटेनन्स, हाय रिसेल व्हॅल्यू, हे आहे. तर यायचे कुणाला तुम्हाला फोर्ट पॉईंट वडबंदर रोडला जे शोरूम आहे ते तुम्ही नक्की विजिट करा. अनिकेत चौधरींचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना विजिट करा. त्यांना तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन तुमच्या गाडी नक्की बुक करू शकता. तर अशी ही गाडी, एक शोरूम प्राईस आहे 8,20,000 रुपये, 9.5 लाखाच्या आसपास ऑन रोड जाण्याची संधी आहे. एक्झॅक्ट तुम्हाला खाली समजेलच. तर हा एक छोटा क्विक वॉकर व्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टापेजला फॉलो करा, फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.